हॅलो चिल्ड्रन नाव वी आर गोइंग टू सी कन्वर्सेशन बिटवीन टू चिल्ड्रन ओके मुलांना आपण आता इंग्रजीमध्ये संवाद बघणार आहोत दोन मुलांमध्ये हा संवाद एक प्रकारचा गेमच आहे इथे एक मुलगा आपल्या हातामध्ये काहीतरी लपून ठेवणार आहे आणि दुसरा जो मुल आहे तो गेस करणार आहे ओळखणार आहे की त्याच्या हातात काय आहे ओके पण एक लक्षात घ्या जो मुलगा गेस करणार आहे किंवा जो विद्यार्थी केस करणार आहे की दुसऱ्या मुलाच्या का हातात काय आहे तो असे प्रश्न विचारणार की ज्याचं उत्तर येस किंवा नोमध्येच आलं पाहिजे तर एक लक्षात घ्या मुलांनो जेव्हा आपण असे प्रश्न विचारतो की ज्याचा आन्सर येस किंवा नोच येतं त्या प्रश्नांना म्हणतात वर्बल क्वेश्चन्स ओके तर ता आपण आता रीड करूया ओके लिसन केअरफुली अँड स्पीक लक्ष देऊन ऐका आणि बोला ए गेस वॉट आय हॅव इन माय हँड आता बघा ए हा मुलगा काय म्हणतोय माझ्या हातात काय आहे ते ओळख आता बी काय म्हणते अ टॅम्ब्रिन सीड टॅम्ब्रिन म्हणजे काय चिंच आणि टॅम्ब्रिन सीड म्हणजे काय चिंचो का माहिती आहे ना तुम्हाला परत ए म्हणतोय हाऊ डीड यू गॅस तू कसं काय ओळखले तर बी म्हण मन, बी म्हणते दॅट्स अ सिक्रेट ना गॅस वॉट आय फाऊ आता ती म्हणते ती मुलगी म्हणते की हे सिक्रेट आहे हे गुपित आहे सिक्रेट माहिती आहे तुम्हाला अशी गोष्ट जी आपण कोणाला सांगत नाही त्याला काय म्हणतात सिक्रेट तर ए विचारते की तुला कसं काय कळायला माझ्याकडे चिंचोक आहे तर बी ही मुलगी काय म्हणते की ते गुपित आहे ते सिक्रेट आहे आता ती त्याला परत प्रश्न विचारते की नाव गॅस वॉट आय फॉन आता तू मला काय सापडले आहे ते ओळख बघा मुलानं एने गेम स्टार्ट केलं आहे त्यांनी हातामध्ये एखादी वस्तू लपवली आहे पण बीने लगेच ओळखलं आहे की त्याच्या हातात काय आहे ते ओके आता बी जी व्यक्ती आहे म्हणजे बी जी मुलगी आहे ती तिच्या हातामध्ये ती काहीतरी हाता वेगळं ती काय का लपवते आपण पाहूया आणि ए काय गेस करतो आहे ते आपण बघूया ओके इज इट समथिंग टू इट म्हणजे काय ती एखादी खायची वस्तू आहे का तर बीचं उत्तर आहे नो परत ए विचारतो आहे इज इट समथिंग टू रीड ते वाचाय वाचण्यासारखं काही आहे का तर बी म्हणते नो म्हणजे नाही परत ए विचारतो आहे इज इट समथिंग टू राईट विथ म्हणजे ते लिहिण्यासारखे काही आहे का तर परत बीचं तेच आन्सर आहे की नो नाही ओके आता है। ए विचारतो आहे इज इट समथिंग टू प्ले विथ म्हणजे ते खेळण्यासारखे काही आहे का परत बीचं आन्सर काय नॉट रिअली really, नक्कीच नाही आता है। ए काय म्हणतो आय गिव अप गिव म्हणजे काय मी सोडून दिले मी हरलो आहे ओके आय गिव अप यू टेल मी तो म्हणतो मी आता हरलो आहे तू सांग तर बीचं काय आन्सर आहे इट्स अ फेदर आय फाउंड इट अंडर द बनियान ट्री बी काय म्हणते ते एक पक्ष्याचे पीस आहे फेदर म्हणजे पीस मला ते त्या वडाच्या झाडाखाली सापडले ओके okay? आता मुलांनो तुम्ही हा एक हा जो गेम आहे तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत खेळू शकतात इथे तुम्ही क्वेश्चन्स असे विचारायचे आहेत की आन्सर फक्त कशामध्ये येणार येस किंवा नोमध्ये तुम्ही कोणती एखादी वस्तू तुमच्या हातात लपवायची आहे आणि समोरच्याला गेस करायला सांगायचं आहे आणि समोरचा आपन, गेस करणार आणि जेव्हा आपण आपल्याला गेस करता येत नाही तेव्हा आपण काय करतो गिवअप करतो गिवअप म्हणजे आपण ते सोडून देतो आपण ह सांगायचं की मी हरलो आहे मी गिवअप केलं आहे आता तूच सांग की तुझ्याकडे काय आहे मुलांनो अशा पद्धतीचं हा गेम तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत नक्की खेळून बघा आणि क्वेश्चन असेच विचारा ज्यांचा आन्सर येस किंवा नोमध्ये असेल ओके आणि या क्वेश्चन्सना काय म्हणतात लक्षात ठेवा वर्बल क्वेश्चन्स आता मुलांनो या कन्व्हर्सेशनचे काही हार्डवर्ड्स आहेत ते तुम्ही लर्न करणार आहात